मध्ये आपले स्वागत आहे. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. मनपाच्या शाळेत येणाऱ्या गरीब व गरजू विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे शिक्षण मिळावे म्हणून संगणक शिक्षण बसचा शुभारंभ. स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी जय विदर्भ पार्टीद्वारे आंदोलन, केंद्र सरकारचा पुतळा जाळून केला निषेध. आणि धान्याचा काळा बाजार करणाऱ्याला शांतीनगर पोलिसांद्वारे अटक. सविस्तर वृत्त. मनपाच्या शाळेत येणाऱ्या गरीब गरजू विद्यार्थ्यांचे आधुनिक तंत्रज्ञानाचे शिक्षण घेण्याचे स्वप्न आता साकार होणार आहे. एलकेम कंपनीद्वारे सीएसआर निधीमधून आणि सह्याद्री फाउंडेशनच्या सहकार्याने नागपूर महानगरपालिकेला एक बस देण्यात आली असून त्यामध्ये संगणक शिक्षणाची सोय करण्यात आली आहे. एलकेम कंपनीद्वारे सह्याद्री फाउंडेशनकडे सुपूर्द करण्यात आलेल्या अत्याधुनिक बसमध्ये 18 सीट्स असून यामध्ये लॅपटॉप, प्रोजेक्टर, एसी, प्रथमोपचार पेटीची व्यवस्था असून यावर इयत्ता 5वी ते 9वीच्या अंदाजे 8000 विद्यार्थ्यांना संगणक शिक्षण तसेच अभ्यासक्रमाचे शिक्षण प्राप्त होणार आहे. संगणक शिक्षणामुळे मनपाच्या विद्यार्थ्यांच्या तंत्रज्ञात्मक कल्पना, आविष्कार यासंदर्भात त्यांच्या पंखांना बळ मिळेल. या बसचे गुरुवारी मनपाचे अतिरिक्त आयुक्त दीपक कुमार मीना, एलकेम कंपनीचे प्रबंधक निदेशक अय्यर श्रीनिवासन आणि मनपाचे शिक्षणाधिकारी प्रीती मिश्री कोटकर यांच्या हस्ते उद्घाटन झाले. कार्यक्रमाचे संचालन संध्या वर्मा यांनी केले, तसेच आभार दीपक क्षीरसागर यांनी मानले. यावेळी एलकेम कंपनीच्या कंपनी सेक्रेटरी ईशा भाटिया, सिनियर मॅनेजर संजय बेडेकर, एचआर मॅनेजर पराग गोखले, शाळेच्या मुख्याध्यापिका पुष्पा डॅनियल, शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते. नागपुरात जय विदर्भ पार्टीतर्फे स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले. यावेळी विदर्भवादी नेत्यांनी केंद्र सरकारचा पुतळा जाळून सरकार विरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली. केंद्रीय मंत्री नित्यानंद राय यांनी विदर्भाला घेऊन केलेल्या वक्तव्यामुळे जय विदर्भ पार्टीच्या कार्यकर्त्यांचा रोष अनावर झाला. त्यांनी केंद्र सरकार विरुद्ध आंदोलन करून केंद्र सरकारचा पुतळा जाळला व सरकार विरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली. नित्यानंद राय यांनी म्हटले होते की वेगळ्या विदर्भ राज्यासाठी कुठलाही प्रस्ताव विचाराधीन नसल्याचं सांगितलं होतं. त्यामुळे जय विदर्भ पार्टीचे अध्यक्ष अरुण केदार यांनी म्हटले की नित्यानंद यांचं बयान अन्यायकारक असून सर्व राज्य वेगळी झाली मग विदर्भावरच अन्याय का? आम्ही आपल्या मागण्या घेऊन यासाठीच दिल्लीला जाणार आहोत. जो आज आम्ही निषेध व्यक्त केलेला आहे इथे, ही 108 वर्ष जुनी अशी मागणी आहे. आपण स्वतंत्र नव्हतं तेव्हाही विदर्भ राज्यात होतं आणि त्याची पुन्हा मागणीही करण्यात आली होती ब्रिटिशकालीनमध्ये. ती कित्येक वर्ष याचे आंदोलन सुरू झाले आणि या आंदोलनातून मात्र यांनी सर्व राज्य दिले, परंतु विदर्भ राज्य का नाही दिला ह्या घोळ अजूनही विदर्भीय जनतेच्या मनात आहे. हा पुतळा जाण्याचं कारण म्हणजे जे केंद्रातले डेप्युटी होम मिनिस्टर आहेत, उपराज्य नित्यानंदजी राय यांनी जे स्टेटमेंट काढलं किंवा विदर्भाचा इशू हा लोकसभेत आहेच नाही, ह्या मूर्खपणाच्या स्टेटमेंटमध्ये आदरणीय मोदी साहेब यांनाही त्याची कल्पना राहिली नसावी असं वाटते. आणि त्यांचे जे शब्द होते त्याला विरोध म्हणून आज आम्ही इथे त्यांचे पुतळे जाळून निषेध व्यक्त केलेला आहे की ही लढाई आमची आता तीव्र राहील. आणि दिल्लीच्या जे मुके बहिरे दिल्लीमध्ये खासदार आमदार बसलेले आहे त्यांना त्यांच्यासाठी आम्ही लवकरच असं एक आंदोलन करणार आहोत. जे आंदोलन आमचं दिल्लीत होणार आहे आणि त्यांच्या कानापर्यंत ही हा नाम जाणार आहे की वेगळं विदर्भ राज्य हे दिलंच पाहिजे. मी त्याला मला कधी कधी निगेटिव्ह पॉईंटने मी विचार करतो की जेव्हा जेव्हा ह्या लोकांना काही द्यायचं असते तेव्हा तेव्हा हे खोटं बोलतात आणि ते देऊन देतात. कारण की आज विदर्भाच्या नावानेच महाराष्ट्रात भाजप सरकार होती
आता विदर्भाचं नाव घेणं सोडलं म्हणून इथली त्यांची सत्ता गेली आणि पुन्हा जे जे कोणी विदर्भाला छेडतील, कारण की विदर्भ ही आमची देवी आहे, विदर्भ माता आहे आमची, आणि विदर्भ चंडिका आहे आमची, आणि तिचा स्वाधीन जर कोणी असं केलं तर हे केंद्रातूनही गेल्याशिवाय राहणार नाही। अजूनही मोदीजींना माझी नम्र विनंती आहे की त्यांनी अजूनही विदर्भाचा इशू पक्का करून आपली सत्ता बळकट करून घ्यावी, अन्यथा विदर्भाचे लोक यांना कधीही माफ करणार नाही। तीन राज्य देता, चार राज्य देता तुम्ही देशातले, मग विदर्भच का देत नाही? का तुमचा विरोध आहे विदर्भावर? हे आम्ही तत्कालीन लढू आम्ही म्हणत आहोत। आणि या प्रसंगी मी आपल्या सर्व पत्रकारांना विनंती करतो की आपणही या मातृभूमीचे लेखक आहात, आपण या मातृभूमीला स्वतंत्र करण्यासाठी आपला योगदान द्यावा, ही विनंती। नागपूरच्या शांतीनगर पोलिसांनी धान्याचा काळा बाजार करणाऱ्या एका कुख्यात आरोपीला अटक केली आहे। तसेच आरोपीच्या घरून जवळपास 175 धान्याच्या गोण्या जप्त केल्या। आरोपीवर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल आहेत। शांतीनगर पोलीस ठाण्याअंतर्गत कुख्यात आरोपी वसीम याने धान्य जमा करून ठेवले होते व या धान्याची विक्री करण्यासाठी तो जात असल्याची गुप्त माहिती शांतीनगर पोलिसांना मिळाली। माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले व त्यांनी वसीमच्या घराची व वाहनाची तपासणी केली असता त्यांना धान्याच्या 150 ते 175 गुन्हे आढळून आल्या। पोलिसांनी वसीमला अटक करून पुढील कारवाई FDA सोपवली। काल पोलीस स्टेशन शांतीनगर येथे एक गोपनीय माहिती मिळाली होती की पोलीस स्टेशन हद्दीत राहणारा एक कुख्यात गुन्हेगार वसीम चिऱ्याल हा काही धान्य स्टॉक करून ठेवलेला आहे आणि विक्रीस घेऊन जात आहे। अशा मिळालेल्या गोपनीय माहितीवरून स्टाफसह आम्ही रवाना झालो आणि त्या ठिकाणी जाऊन शहाणीशा केली असता आम्हाला एका वाहनामध्ये माल लोडेड केलेला दिसून आला आणि त्याच्या घराची तपासणी केली असता घरामध्ये पण माल मिळून आलेला आहे। सदरचा माल हा साधारणतः 150 ते 175 पोती म्हणजे जवळजवळ 16 ते 17 माल दिसून आला आणि तो संशयास्पदरित्या होता। त्याबाबत विचारणा केली असता त्यांच्याकडे कुठलीही खरेदी विक्री व्यवहाराबाबतचे पावत्या किंवा बिलिंग आणि सादर केलेले नाही आहे। संशय आल्यावरून आम्ही FDI डिपार्टमेंटला त्या ठिकाणी बोलवलेलं आहे। त्या डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांनी रितसर पंचनामा केलेला आहे आणि पुढील कार्यवाही करीता। ज्याच्याकडे हा मोठ्या प्रमाणात मुद्देमाल मिळून आलेला आहे तो एक सराईत गुन्हेगार आहे। त्याच्यावरती 30 ते 35 गुन्हे दाखल झालेले आहेत। जवळजवळ पोलीस स्टेशन, तहसील, लकडगंज, शांतीनगर अशा वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये त्याच्यावरती गुन्हे दाखल आहेत। त्याच्यावरती पोलीस विभागांकडून MPDAची कारवाईसुद्धा करण्यात आलेली होती। हा कुख्यात गुन्हेगाराकडे हा संशयितरित्या माल मिळून आल्याने सदरची ही कारवाई करण्यात आलेली आहे। रितसर कारवाई करीत आहोत। वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी अनुयायांना महापरिनिर्वाण दिनी मुंबईत न येण्याचे आवाहन केले। ते म्हणाले की कोरोना संसर्गामुळे सर्वांनी सावधगिरी बाळगली पाहिजे आणि घरीच राहिले पाहिजे। 6 डिसेंबर रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अनुयायांनी मुंबईत न येण्याचे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे। रेल्वेही अजून पूर्णपणे सुरू झालेली नसून STही संपावर आहे। तसेच कोरोनाच्या नवीन प्रकाराबद्दल काहीही सांगता येणार नाही। अशा परिस्थितीत त्यांनी अनुयायांना मुंबईत न येण्याचे आवाहन केले। तुम्ही जिथे आहात त्याच ठिकाणी बाबासाहेबांना आदरांजली वाहण्याचेही त्यांनी सांगितले। डिसेंबरला मुंबईला यायचं का अशी विचारणा सुरुवात झाली। शासनाने पूर्णपणे रेल्वे सुरुवात केलेली नाही, त्याचबरोबर ST महामंडळाचं संप आहे। कोरोनाचा नवा व्हायरस आणि त्यातून निर्माण झालेली परिस्थिती याचा अंदाज कोणाला येत नाही, तेव्हा सर्व 6 डिसेंबरला येणाऱ्या लोकांना माझ्या असणारं आव्हान आहे की यावर्षीही आपण येणं टाळावं। शासनाने काढलेल्या नियमाला मान्यता द्यावी आणि आपल्या घरूनच आणि ज्या ठिकाणी आहात त्याच ठिकाणी आणि त्याच ठिकाणावरनं आपण बाबासाहेबांना मानवंदना यावर्षी करूया आणि संकल्प करू की बाबासाहेबांचा राजकीय पक्ष याला आपण तारू
आणि त्याच्याचबरोबर त्याच पक्षाच्या उमेदवाराला आपण मतदान करू ही संकल्पना सर्वांनीच घ्यावी अशी मी विनंती करतो. जय भीम. वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, भेटूया ब्रेक नंतर. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बँक नागपूर. ब्रेक नंतर आपले स्वागत आहे. वर्धा येथील भाजप कार्यालयात महिला पदाधिकाऱ्यांची पत्रकार परिषद पार पडली. या परिषदेत राज्य सरकार महिलांना सुरक्षा देण्यात अपयशी ठरलं असल्याचा आरोप महिला पदाधिकाऱ्यांनी राज्य सरकारवर केला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या काळात वाढलेल्या स्त्री जन्मदर बाबत त्यांनी पंतप्रधानांचे अभिनंदन पण केले. या पत्रकार परिषदेत भाजपच्या अर्चना वानखेडे यांनी सुरक्षा प्रश्नी सरकारच्या अपयशाचा पाडाच वाचून दाखवला. त्या म्हणाल्या की या सरकारने 2 वर्षे महिला सुरक्षा संदर्भात केवळ महिलांची घोर निराशा आणि फसवणूक केली. तसेच महिलांसाठी तयार करण्यात आलेल्या शक्ती कायद्यावरही त्यांनी यावेळी प्रश्न उपस्थित केले. या सरकारला 2 वर्ष तर पूर्ण झालेले आहेत, पण या 2 वर्षामध्ये हे सरकार अपयशी ठरलेलं आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे. कारण महिलांच्या सुरक्षेसाठी हे सरकार अपयशी ठरलेलं आहे. मग या सरकारला आपण काय म्हणावं? घरात बसणाऱ्या घरकोंबड्या सरकारला आपण काय म्हणावं की आज रस्त्यावर महिला येऊ शकत नाही आणि ती सुरक्षित नाही आहे. प्रत्येक वेळेला हे शक्ती कायदा आणू म्हणून सांगतात. तत्कालीन गृहमंत्री 2019 हिवाळी अधिवेशनामध्ये घोषणा केल्या, पण त्या घोषणेची अंमलबजावणी कुठेही झालेली आपल्याला दिसत नाही आहे. शेवटी जे गृहमंत्री आहे, जे घोषणा करतात, ते आज जेलमध्ये आहेत हे सर्वांना आपल्याला माहिती आहे. म्हणून असं वाटतं की महिलांनी आता शांत बसावं की महिलांनीच आपला सुरक्षेसाठी कायदा हातात घ्यावा हा प्रश्नचिन्ह या ठिकाणी आज निर्माण झालेला आहे. म्हणून आज भाजपा प्रत्येक ठिकाणी आवाज उठवून आंदोलने मोर्चे करून आपल्या सुरक्षेसाठी आपणच कायदा हातात घ्यावा का हा प्रश्नचिन्ह आपल्यासमोर निर्माण झालेला आहे. आज केंद्र सरकार ज्या पद्धतीने काम करतात आपल्याला माहिती आहे. महाराष्ट्र सरकार तर पूर्णपणे अपयशी ठरलेलं आहे, पण केंद्र सरकार ज्या पद्धतीने काम करतात ते अत्यंत आपल्याला सर्वांना उज्ज्वल भविष्यासाठी, महिलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी चांगलं काम या ठिकाणी करतात. केंद्र सरकारने ज्या नवीन नवीन योजना या ठिकाणी महिलांसाठी राबवल्या, ज्या उज्ज्वला योजना आहेत, बेटी बचाओ बेटी पढाओ, सुरक्षित मातृ वंदना सुमन योजना, धनलक्ष्मी योजना, महिलांना सक्षमीकरणासाठी सिलाई मशीन असेल, अशा सुकन्या समृद्धी योजना. या महाराष्ट्रामध्ये आघाडी सरकारची 2 वर्ष प्रतिपूर्ती झाली आणि त्या प्रतिपूर्तीच्या निमित्तानं या आघाडी सरकारने आनंद व्यक्त केला. परंतु आज महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं तर आनंदाची परिस्थिती आपल्याला कुठेही दिसत नाही. या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये जो महाराष्ट्र जिजाऊंचा आहे, जो महाराष्ट्र सावित्रीचा आहे, ज्या सावित्री माईने संपूर्ण देशामध्ये स्त्रियांसाठी शिक्षणाची दालनं उघडली, अशा या महाराष्ट्रामध्ये आज या आघाडी सरकारच्या काळामध्ये महिलांची अतिशय दयनीय अवस्था झालेली आहे असं आपल्याला दिसते. कारण या 2 वर्षाच्या कालखंडामध्ये चांद्यापासून तर बांद्यापर्यंत असा एकही तालुका नाही की ज्या तालुक्यामध्ये दररोज महिलावर अत्याचाराच्या, अन्यायाच्या, बलात्काराची घटना कुठे घडली नाही असा एकही तालुका आपल्याला दिसणार नाही.
कल्याणमधील एक कुटुंब लग्नातून परत येत असता रिक्षा निघून गेल्यानंतर महिलेला लक्षात आले की 7 तोळे दागिने रिक्षातच राहिले आहेत. म्हणून या प्रकरणी तात्काळ महिलेने पोलिसांकडे धाव घेतली असता पोलिसांनी CCTVच्या सहाय्याने रिक्षा शोधून महिलेचे दागिने परत केले. लग्नासाठी गायकवाड कुटुंबीय दादरला गेले होते. परत येताना रात्री 9 सुमारास ते डोंबिवली रेल्वे स्थानकावर पोहोचले. तेथून दावडी येथे घरी जाण्यासाठी त्यांनी रिक्षा घेतला. त्यांना दावडी येथे सोडून रिक्षा चालक तेथून निघून गेला. घरी गेल्यानंतर त्यांना 7 तोळे दागिने रिक्षात राहिल्याचे लक्षात आले. या प्रकरणी त्यांनी मानपाडा पोलिसांना माहिती दिली असता पोलिसांनी तासाभरातच रिक्षा शोधून महिलेचे सर्व दागिने परत केले. मानपाडा पोलीस स्टेशनला एक महिला शोभा गायकवाड ह्या आल्यावर त्यांनी काल रात्री 9:30 आल्यावर त्यांनी सांगितले की मी रेल्वे डोंबिवली रेल्वे स्टेशन येथे उतरले. तेथे त्यांनी एका रिक्षामध्ये बसून ते त्यांच्या घरी दावडी येथे गेल्या. दावडी येथे त्या उतरल्या. उतरल्यावर त्यांची बॅग त्या विसरून राहिल्या. त्यानंतर त्या पोलीस स्टेशनला आल्या. त्या बॅगमध्ये त्यांचे 7 तोळे दागिने होते. आल्यानंतर त्यांना तो रिक्षा नंबर माहीत नव्हता. आमच्या पोलीस स्टेशनचे त्वरित DB पथक API 1 वे व त्यांचे साथीदार यांनी रिक्षा नंबर नसतानासुद्धा त्वरित ते डिटेक्शन केलं व त्यांचे दागिने परत मिळवून दिले. माझे ना दागिने राहिले होते, बॅग राहिली होती त्याच्या रिक्षामध्ये. तर मी पोलीस स्टेशनला आले, त्यांनी दखल घेतली आणि माझे दागिने दिल्याबद्दल मी मानपाडा पोलिसांचे आभारी आहे. त्यांनी चांगलं आमचं हे काम केलेलं. नागपुरातील जरीपटका मेन मार्केटमध्ये बुधवारी रात्री 12:45 सुमारास एका कपड्याच्या दुकानाला भीषण आग लागली. आगीचे कारण सध्या स्पष्ट झालेले नाही, मात्र आगीच्या घटनेमुळे परिसरात रात्री गोंधळाचे वातावरण होते. मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी सर्व व्यापारी दुकाने बंद करून घरी गेले होते. यानंतर परिसरातील एका दुकानातून धूर निघत असल्याचे नागरिकांना दिसले. काही वेळातच आगीने उग्र रूप धारण केले. यानंतर कापड दुकानाला आग लागल्याची माहिती मिळताच महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाच्या 8 गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. अग्निशमन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार सुगतनगर सिव्हिल लाईन्स कॉटन मार्केट कळमना लकडगंज त्रिमूर्तीनगर केंद्रातून अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. रात को लगभग 10:30 हमारी दुकान में आग लग गई है. हम रात को 10:25 को अपने दुकान बढ़ा के घर को गए थे और 10:37 को हमें बाजू वाले दुकानदार की फ़ोन आई कि आपकी दुकान में कुछ हुआ है और कुछ हुआ है. हम उसी समय आ गए वापस. हमारा रहना यही जेलपत्ता में है. हम 2 में यहाँ पहुँच गए. पहुँचने के बाद जैसे ही हमने शटर को ओपन किया तो हमने देखा कि आग पूरी फैली हुई थी. क्या नाम का दुकान का नाम? हमारी दुकान का नाम न्यू सदगुरु कृपा गारमेंट है. कौन फायर गाड़ी कितने बजे आई? फायर ब्रिगेड की गाड़ी लगभग अंदाजन 11 के करीबन आ गई. फायर ब्रिगेड की गाड़ी वालों तत्काल आए और उन्होंने बुझाया और उन्होंने अपनी सर्विस अच्छी दी है जिससे आजू बाजू की दुकानों में क्षति होने से बहुत बच गई. क्योंकि आजू बाजू में भी कपड़े की दुकानें हैं और लेकिन वो सही समय पे आने थे. गाड़ी कितनी आई थी? लगभग फायर ब्रिगेड की 8-10 गाड़ियाँ आ चुकी थी जिसमें से एक बड़ी गाड़ी भी थी जो पूरी रात भर ये दुकान पे पूरी आग बुझाने का काम किया और सवेरे तक के वो मशक्कत करते रहे. सवेरे लगभग 6 के करीबन वो आग थोड़ी आग काबू में आ गई. जिससे बायकोचा धाक आणि दारूवरील निस्सीम प्रेम यातून सुवर्णमध्य कसा काढायचा हे काही पुरुषांना चांगलंच ठाऊक असतं. दारू तर प्यायची पण बायकोने पकडू नये म्हणून नाना बहाणे ते शोधत असतात. असंच एक प्रकरण हिंगणा पोलीस ठाणे परिसरात समोर आलं. दारू पिल्यानंतर पतीला वाटलं आता घरी गेल्यानंतर आपली काही खैर नाही म्हणून पतीने चक्क आपल्याच अपहरणाचा बनाव केला. गजेंद्र कोहुरे नामक व्यक्ती आपल्या पत्नी सुरेखासोबत गुमगाव रोड स्थित महालक्ष्मी लॉन इथे काम करतो. मंगळवारी दुपारी तो आपल्या बायकोसाठी औषध घ्यायला हिंगण्याला गेला होता. मात्र औषध विकत घेण्याऐवजी त्याने दारू विकत घेतली व दारूचं सेवन केलं. तोपर्यंत रात्र झाली होती. दरम्यान घरी जाण्यासाठी तो निघाला असता दारूच्या अतिसेवनामुळे त्याची बाईक एका शेतात घुसली. तो रात्रभर शेतातच पडून राहिला. सकाळी दारूची नशा उतरली असता त्याला जाग आली. पण आता घरी गेलो तर बायकोला काय उत्तर द्यायचं ह्या संभ्रमात तो पडला. त्यामुळे त्याने एक युक्ती शोधून काढली व बायकोला फोन लावून माझं अपहरण झाल्याचं सांगितलं. आपल्या नवऱ्याचं अपहरण झाल्याचं समजता सुरेखाची पार घाबरगुंडी उडाली व तिने थेट हिंगणा पोलीस स्टेशन गाठलं.
पोलीसही अपहरणाची बातमी ऐकून ॲक्शन मोडमध्ये आले व त्यांनी लगेच कंट्रोल रूमला याबाबत माहिती दिली. सर्वत्र गजेंद्रचा शोध घेणे सुरू झाले, मात्र गजेंद्रचा शोध काही लागला नाही. दरम्यान दुसऱ्या दिवशी एका अज्ञात नंबरवरून सुरेखाला कॉल आला की गजेंद्र मिहानच्या रस्त्यावरील पुलाखाली झोपून आहे. सुरेखाने तत्काळ ही माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून गजेंद्रला आपल्या ताब्यात घेत ठाण्यात आणलं व त्याची सविस्तर चौकशी केली. त्यावर बायकोच्या धकाने आपणच आपल्या अपहरणाचा बनाव केला असं पोलिसांजवळ त्यांनी सांगितलं. त्याची ही कहाणी ऐकून पोलीसही चक्रावून गेले व जगातल्या सगळ्या धाकांपेक्षा बायकोचा धाक सर्वात उच्चस्थानी असल्याचा साक्षात्कार त्या दिवशी पोलिसांना झाला. तर आज VKB मराठी न्यूज मध्ये एवढंच. उद्या पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह. बघत राहा VKB न्यूज. नमस्कार.